विनय कोठाते व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। विनय कोठाते व्लॉग्सच्या माध्यमातून आपण नवीन नवीन युनिक अशा गोष्टी आपण लोकांसमोर पुढे आणत असतो। अशाच एका ठिकाणी आज मॉर्निंग वॉक साठी मी निघालो असताना तपोवन रोड आहे ऍक्च्युली औरंगाबाद हायवे अपोजिट प्रगती ऑटोमोबाईल जिथे जनाधर स्वामींचा मठ आहे त्याच्या बाजूलाच एक मला अतिशय युनिक अशी एक ऑटो दिसली आणि त्यामुळे माझा इथे थांबण्याचा मोह मला आवडता आलेला नाहीये आणि मी इमिडिएटली व्हिडिओ चालू केलेला आहे। इथे बघू शकतो आपण इथे एक जी ऑटो आहे ऍक्च्युली दिस इज ऑटो आणि ऑटो तर त्यांनी कन्वर्ट केलेलं आहे एक छोटासा छानसा हॉटेल आणि त्या हॉटेलची ही चहा टपरी असल्यामुळे त्यांनी ह्या पूर्ण ऑटोला दिलेला आहे डिझाईन हा कपचा आणि बघू शकतो ही आपण ही कपची डिझाईन आहे। कपची जी असते बाजूला जी पकडायची असते ते हँडल आहे आणि हे ऑटो आहे ऑटोचं त्यांनी या साईडला बनवलेलं आहे हॉटेल आणि ही पुढे आपण तुम्हाला हे दिसू शकतो तुम्हाला ऑटोचं ड्रायव्हिंग सेट आणि म्हणजे हे ते घरापर्यंत पण नेऊ शकतात। अतिशय युनिक वाटलं मला आणि मी रस्त्याने चालत असताना म्हणून इथे थांबलो आणि आता मी बोलणार आहे हॉटेल मालकांशी आणि जाणून घेणार आहे त्यांच्याकडून कसं काय कन्सेप्ट त्यांना ही सुचली। हॉटेलचं नाव आहे मिस्टर एच के चायवाला, नाव पण अतिशय युनिक आहे एच के चायवाला आणि त्यांचे टॅगलाईन आहे चहा आणि बरंच काही। जस्ट रिसेंटली ओपन झालेली आहे बघू शकतो आपण जस्ट ओपनिंगचे पण त्यांनी अजून ऍज इट इज आहे लावलेले। सर आता आपण बोलूया हॉटेल मालकांशीच। सर नमस्कार, विनय कोठाते व्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। अतिशय छान युनिक कन्सेप्ट आहे आपला, आपलं नाव काय? संकेत क्षीरसागर। संकेत क्षीरसागर सरांनी हे चालू केलेलं आहे हॉटेल आणि काय कसं काय कन्सेप्ट तुम्हाला काय वाटलं इथे चालू करावं आणि ही कन्सेप्ट कसं काय तुमच्या लक्ष म्हणजे मनात आली? सर बरं ओके वा वा नाशिक मध्ये नाही सो समथिंग काहीतरी डिफरंट लोकांनी विचार करायला पाहिजे आउट ऑफ द बॉक्स विचार करायला माणसांनी शिकला पाहिजे। मराठी माणूस आहे हा खरंच कौतुकास्पद काम केलेलं आहे। स्वतः आयटीआय झालेला आहे 15,000 वर नोकरी करायचे आणि त्यांना त्यांची एक इच्छा होती की मला स्वतःच्या म्हणजे मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाहीये आणि हा विचार घेऊन ह्या ध्येय ठेवून त्यांनी आज ही कन्सेप्ट चालू केलेली आहे। आणि सर तुम्हाला कुठे अनुभव होता का याचा काही? रिस्क येतो इश्के, इश्के तो रिस्क आहे असं म्हणतात ना, त्यातला हा कन्सेप्ट आहे। काही एक्सपिरियन्स नव्हता फूड इंडस्ट्रीतला, माणूस आयटीआय झालेला नोकरी सोडतो काय आणि एकच इच्छा शक्ती की मला कोणाच्या अंडर काम करायचं नाहीये आणि त्या कन्सेप्ट त्यांनी आता ही रिस्क घेतलेली आहे। सो माझी रिक्वेस्ट आहे माझ्या व्ह्युअर्सला त्यांना सपोर्ट करा, या इथला चहा टेस्ट करा, चहा पण युनिक आहे। आता आपण जाणून घेऊया इथे जस्ट एक तुम्हाला मी डेमो देतोय आणि दाखवतोय कशी जागा आहे, कसं त्यांनी बनवलेलं आहे, कसं स्पेसचं युटिलायझेशन केलेलं आहे। लेटेस्ट सी बघूया। सर कसं बनवलंय तुम्ही मला जरा दाखवा काय काय आहे। ही आय थिंक ऑटोची केबिन आहे राईट ना, मग या साईडला काय आहे? इन्व्हर्टर वगैरे। अच्छा इन्व्हर्टर आहे लाईट साठी। ओके इन्व्हर्टर नंतर पाणी होम थिएटर आपलं रेग्युलर असत ते। अच्छा आणि आतमध्ये ट्रेनर वगैरे एक्झॉस्ट फॅन। अच्छा एक्झॉस्ट फॅन पण लावलेला आहे। ओके आणि इथे प्रिपरेशन आहे। ओके किचन आहे इकडे। अच्छा किचन बेसिंग आहे खाली। कुठे बेसिन आहे? बेसिन आहे आतमध्ये दिसणार नाही। अच्छा म्हणजे बेसिन पण लोक इथे हे करू शकतो। वा 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 आणि इथे चहाची प्रिपरेशन आहे आणि काय काय मेनू मिळतो सर आपल्याकडे? मेनू मध्ये आपल्याकडे एक काही कॉम्बो आहे चहाचे दिल खुश म्हणून आणि चहा वगैरे ग्रीन सँडविच वगैरे तर सध्या तर नाही आपल्याकडे। अच्छा चालू करणार आहे। सो ग्रीन सँडविच पण हे चालू करणार आहे छोट्याशा जागेत अतिशय छान असं त्यांनी जुगाड म्हणता येईल। सो काय बनवताय तुम्ही आता? चला चहा बघूया आपण। आता चहा करणार आहोत त्यांचा टेस्ट। सो इथे त्यांनी खारी टोस्ट आणि इथे तुम्हाला बनपाव पण मिळणार आहे। छान कन्सेप्ट आहे, डिझाईन पण मस्त केलेली आहे बघा तुम्ही। सुपर सुपर युनिक कन्सेप्ट आहे, थोडा आउट ऑफ द बॉक्स त्यांनी विचार करून चालू केलेला आहे। अशा लोकांना मराठी माणसांना आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे। बघू शकतो सर काय किती खर्च आला तुम्हाला या करायला? पावणे दोन म्हणजे विथ ऑटो? हा विथ ऑटो तुम्हाला 2.5 लाख पर्यंत खर्च आला आहे। आणि काय गव्हर्नमेंटची काय परमिशन वगैरे काढायला लागते काय हे असं चालू करायला? शॉप ऍक्ट काढलेला आहे। ओके ओके ओके। सो आता चहा तयार होतोय आपला, आता ट्राय करणार आहोत आपण चहा। ऑटोचा चहा मी तर पहिल्यांदाच पितो आहे ऑटो मध्ये बनवलेला। नाव पण अतिशय छान आहे मिस्टर एस के चायवाला। बघा जबरदस्त गाडी बनवलेली आहे, कपची डिझाईन आहे पूर्ण
पूर्ण चौफेर तुम्हाला दाखवतो मी आता गाडी अशी आहे इथे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि या साइडला बघू शकतो तुम्ही पॅक गाडी आहे पूर्ण एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे त्यांनी इथे आणि ही ऑटो म्हणजे आपलं काम झालं आपलं हॉटेल आपल्या घरी क्या बात आहे ही ऑटो जबरदस्त सो आता आपला चाय पण तयार होतोय क्या बात आहे बघू शकतो आपण वा वा आणि काय काय रेट आहे चायचा फक्त 10 रुपयात तुम्हाला चहा मिळणार आहे सो लेट अस सी आणि त्याच्याबरोबर मिळणार आहे आपल्याला एक पाव आहे एक खारी टोस्ट आहे नमकीन आहे टोस्ट आहे फोन पे पण आहे तिथे अवेलेबल स्विगीवर पण चालू करणार आहात का तुम्ही क्या बात आहे सो ऑटो वाला ऑन स्विगी हा स्विगी झोमॅटो क्या बात आहे क्या बात आहे सुंदर आणि लवकरच ते ग्रिल सँडविच वगैरे पण चालू करणार आहेत आणि कॉम्बो पण चालू करणार आहे छान आहे सर्व्हिस पण ते अतिशय म्हणजे युनिक असं पद्धतीने करताय क्या बात आहे जबरदस्त क्या आणि याचे काय पीस आहे काय 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 प्राइस आहे 5 रुपीज ओनली रेट पण रिझनेबल ठेवलेला आहे त्यांनी आणि टोस्टचा ओनली 5 रुपीज क्या बात आहे फारच रिझनेबल रेट्स आहे चहा पण फक्त 10 रुपयात आहे आणि चायमध्ये काय व्हरायटी आहे का ब्लॅक टी वगैरे काय ब्लॅक टी कॉफी कोल्ड कॉफी अच्छा कॉफी कोल्ड कॉफी पण आहे कोल्ड कॉफी काय रेट कोल्ड कॉफी रेग्युलर 25 रुपये क्या बात आहे सो या सरांकडून शिकण्यासारखं असं आहे की त्यांनी कोणाच्या हाताखाली काम नव्हतं करायचं त्यांना त्यामुळे त्यांनी हे स्वतः चालू केलेलं आहे चहाची क्वांटिटी पण बघा तुम्ही ही चहा आता व्हिडिओ बनवतोय म्हणून एवढा देतात का रेग्युलर एवढा देतात क्या बात आहे फक्त 10 रुपयात त्यांनी क्वांटिटी जे अमृतुल्य निघालंय ना 60 ml म्हणतो आपण पण किती देतात आय डोंट नो असं मला काही व्हिडिओवर बोलायचं नाही यांच्याविरुद्ध पण बघू शकतो आपण इथे क्वांटिटी पण चांगली आहे लेट अस सी या आता आपण टेस्ट करणार आहोत ही प्लेट तयार झालेली आहे आपली क्या बात आहे सुंदर बनवलेलं आहे अतिशय कन्सेप्ट चांगला आहे या जर तुम्हाला यायचं असेल तर इथे व्हिजिट करू शकता आता आपली प्लेट तयार होते प्लेट तयार झालेली आहे आपण टेस्ट करून बघणार आहोत दादा बसा खरंच कौतुक वाटतं मला तुमचं तुम्ही जे चालू केलेलं आहे म्हणजे युनिक आहे मराठी माणूस म्हणतो आपण रिस्क घेत नाही तर त्याला फाटा देऊन त्यांनी रिस्क घेतलेली आहे स्वतः मला स्वतःला कोणाला अंदर काम करायचं नाहीये या हेतूने त्यांनी चालू केलेलं आहे साधारण 60% मार्जिन आहे असं म्हणतात अच्छा साधारण आता कसं कोणतं आहे तुमचं कसं उपाय म्हणजे त्यांना सुरुवात कशी आहे 100 एक चहा 100 एक चहा सिक्स्टी पर्सेंट मार्जिन आहे या बिझनेस मराठी लोकांनी नक्कीच विचार करायला पाहिजे घ्यायला पाहिजे आणि हा तुमचा इन्क्रीजिंग ट्रेंड आहे म्हणजे तुमचं इन्क्रीज तर होणारच आहे बिझनेस इन्क्रीज होणार लोकांना आणि सो तुम्ही आता कॉम्बो चालू करणार आहात आणि काय तुमचे फ्युचर प्लॅन काय आहे क्या बात आहे बघा विचार बघा मराठी माणसाचे जसे अमृतचे जे तुम्ही त्या फ्रँचायसी आहे तसं करणार आहे त्या वालाचे फ्रँचायसी द्यायची आहे चहा पण अतिशय युनिक आहे मस्त आहे काय गाईचे दुधाचा चहा म्हणजे वापरलेला चहा आहे चहा अप्रतिम आहे जबरदस्त आणि हे बेकरी प्रॉडक्ट पण तुम्ही याच्यावर टेस्ट करू शकता अप्रतिम बेस्ट सो तुम्हाला विनय कुठमध्ये विलॉग्स करून शुभेच्छा पुढील वाचण्यासाठी आणि तुमच्या अशी उत्तर प्रगती होत आणि तुमच्या ब्रांचेस पण होतात असं मी तुम्हाला आशा व्यक्त करतो मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर औरंगाबाद जो रोड आहे प्रगती ऑटोमोबाईलच्या अपोजिटच त्याची चाय कंपनी आहे एस के चायवाला म्हणून इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा थँक्यू व्हेरी मच काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि खात्री करा थँक्यू व्हेरी मच